दरम्यान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. शिवाजी महाराज पार्कवरील स्मृतीस्थळावर शिवसैनिक अभिवादन करणार आहे. आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि शिवाजी पार्क येथील त्यांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे दरवर्षी हजारो शिवसैनिक हे राज्यभरामधून त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, त्यांच्या स्मृतीस्थळावरती नतमस्तक करण्यासाठी होण्यासाठी येत असतात. आणि आजही आपण पाहतो की तशी तयारी ही पोलिसांच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ही करण्यात आलेली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि म्हणूनच तशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात येते, कारण ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्याचबरोबर मागच्या दोन एक वर्षापासून आपण पाहतोय की शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि तशा पद्धतीची व्यवस्था ही पोलिसांच्या माध्यमातून केली जाते. आणि आज दिवसभरामध्ये राज्यभरातून शिवसैनिकांचा एक मोठ्या प्रमाणामधला ओघ हा दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवरती येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 12व्या स्मृतीस्थळाची तयारी जी आहे ती मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढे जोडे सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी.